च्या अपडेटनं अक्षय शिंदेचा मृतदेह थोड्याच वेळात मुंबईतील जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे. मृतदेहाचा नातेवाईकांसमोर पंचनामा करण्यात आलाय. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे. ठाण्यातील कळवा इथल्या रुग्णालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी, पाहूया. अक्षय शिंदे याचा जो काही मृतदेह आहे गेल्या 12 तासांपासून ठाण्यातील या छत्रपती शिवाजी महाराज काळा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर त्याचा मृतदेह ठाण्यामध्ये आणण्यात आला होता. आणि त्याचा मृतदेह झाल्यानंतर जे कुटुंबीय आणि त्याचे नातेवाईक गेला रात्री उशिरा त्याचा मृतदेह दाखवण्यात आला होता. थोड्याच वेळा त्याचा पंचनामा होईल आणि हा पंचनामा झाल्यानंतर खास करून जज जे आहेत हे न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत हा पंचनामा केला जाणार आहे. त्यांच्यासमोर हा पंचनामा केला जाणार आहे आणि पंचनाम्यावरती अक्षयच्या कुटुंबियांनी सही केल्यानंतर त्याचा जो काही शव आहे हे शव मुंबईच्या जे जे या रुग्णालयात नेण्यात येणार आहे. अक्षयचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या हातात दिल्यानंतर नेमकं त्याचा जो अंत्यसंस्कार किंवा मग अंत्यविधी कृत्य होणार याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती काल देखील गदारोळ विरोधकांनी केला होता आणि आज देखील याची जी काही परिणती आहे आज दिवसभर उमटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. विकास काटे, साम टीव्ही न्यूज.